हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपली शब्दांची सिरीज सुरू झालेली होती. माझा परिचय तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे शिवा सर. आपण मराठी व्याकरण हा विषय घेऊन पुढे चालू. आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी एक आणखीन एक आहे, ती म्हणजे तुमचे इंग्लिश व्याकरणचे बालासरांचे व्हिडिओ तुम्हाला पडत आहेत, तर त्या व्हिडिओला तुम्ही पाहायचे, त्याला सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि पुढे शेअर करायचे. दुसरी एक आणखी सूचना तुमच्यासाठी आनंदाचीच आहे आणखीन एक, ते म्हणजे इथून पुढे मराठी सोबत तुम्हाला जीएस चे व्हिडिओ पडत जातील. तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही सरळ सरळ भरती तयारी करत असाल किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर ते तुम्हाला कामाला उपयोगाला पडतील. ठीक आहे, जीएस प्लस मराठी आणि इंग्लिश सर्व त्या सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध होतील. शिवा सर आणि बालाभया इंग्लिश असे दोन आपले युट्यूब चॅनल आहेत, तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकता. तत्पूर्वी तुम्हाला फळ्यावर दिसते, तुम्ही जर क्रमानं सिरीज बघत आलात आपले शब्दार्थातील, तरी हा चौथा भाग आहे, तर माहिती तुम्हाला ऑलरेडी भेटून जाईल. तर मी तुमचा मार्गदर्शन शिवा आणि संपूर्ण मराठी व्याकरण शब्द आहे या ठिकाणचा शेअर करून लिंक केली, थोडा फॉन्ट प्रॉब्लेम झालाय तर ते कळू शकते तुम्हाला. नंतर आणखी एक शब्द अर्थात हा भाग क्रमांक 4 मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल की आपले झालेले तीन भाग तुम्हाला पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कशा रीतीनं शब्दार्थ शिकायचे असतात हे कळेल. ठीक आहे, नंतर दोन सूचना की आपले ऑफलाईनच्या बॅचेस राखोड एमपीएससी अकॅडमी श्रीनगर या ठिकाणी चालतात. नंतर सूचना ऑनलाईन बॅचेस पवनदेश पांडे अकॅडमी या ऍप्लिकेशनवर चालतात, तर त्यांच्याखाली त्यांचे नंबर लिहिले दोन, तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता आणि आपल्या बॅचेस बद्दल डिटेल्स तुम्ही गोळा करू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, शब्दार्थ भाग क्रमांक 4 आपल्याला शिकायचा आहे. मराठी व्याकरणात शब्दार्थ कसे शिकायचे असतात, मी नेहमी सांगतो व्याकरणाची चर्चा करतो पण शब्दार्थाची चर्चा होणं गरजेचं आहे. शब्दांची चर्चा करण्यासाठी आपण रोज भेटतोय, आपण आपल्या शब्दार्थाच्या भागामध्ये भेटतोय. ठीक आहे, भाग क्रमांक 4 अतिशय सोपा आहे, तुम्हाला दिसून येईल. तर झालेले जे काही शब्दार्थ आहेत ते सगळे एमपीएससीचे आहेत बरं का, आणि तुमचे इथून पुढचे येणारे शब्दार्थ पूर्णतः एमपीएससीला विचारले असतील. तर लक्षात ठेवा, तुमचा पहिला जो शब्द येतोय तो जीवाची उलागाल होणे असा प्रश्न होता, आणि जीवाची उलागाल होणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा असं दिलं गेलं होतं. जीवाची उलागाल होणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. आता लक्षात ठेवा, त्याचं उत्तर होतं ब्रह्मांड आठवणे. उत्तर होतं ब्रह्मांड आठवणे. ओके, आणखी एक जीवाची उलागाल होणे, ब्रह्मांड आठवणे, हे दोन्ही वाक्यप्रचार आहेत. म्हणजे याचा नेमका अर्थ काय, तर अस्वस्थ होणे किंवा बेचैन होणे. जीवाची उलाघाल होणे म्हणजे काय, तर अस्वस्थ होणे किंवा बेचैन होणे, हे लक्षात ठेवायचं. आपण एखादं वाईट कृत्य केल्याच्या नंतर आपल्याला जीवाची उलाघाल होते, बघा अस्वस्थ होते आपल्याला, आपल्या घरी कळालेली असती गोष्ट ती, मग तुम्ही घरी जाईपर्यंत आपल्या वडिलाला भेटेपर्यंत ती तुमच्या मनामध्ये खालमेल चालते, त्याला तुम्ही जीवाची उलाघाल होणे म्हणतो. आणि तुम्हाला सगळं आठवते यार मी असं नको करायला पाहिजे होतं, या गोष्टी आपण टाळायला पाहिजे होतं, नाहीतर हे आता झालं ना, तर ह्याला ब्रह्मांड आठवणे म्हणतात. ओके, जीवाची उलाघाल होणे म्हणजे काय असते, ब्रह्मांड आठवणे पहिला वाक्यप्रचार होता. नंतर बिनभाड्याचे घर याच्यासाठी तुम्हाला एक शब्द सांगायचा होता, तर हे साधा आहे. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग किंवा कारागृह किंवा जेल असते. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग किंवा कारागृह किंवा जेल असते. आता आणखी एक, बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग किंवा कारागृह आहे. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग किंवा कारागृह आहे, तुम्हाला माहिती आहे. तर तुरुंग म्हणजे कारागृह, या ठिकाणी बघायला थोडं शिकवून तुम्हाला आपण शब्द घेऊ. तुरुंग म्हणजे काय, तुरुंग म्हणजे कारागृह किंवा तुमचं जेल किंवा बिनभाड्याचं घर. तर याला थोडा येणार जोडा, तुरुंग किंवा तुरुंगम, तुरुंग किंवा तुरुंगम म्हणजे घोडा असते, घोडा. ओके, तुरुंग म्हणजे बिनभाड्याचे घर, तुरुंग म्हणजे जेल कारागृह, तर तुरुंग म्हणजे घोडा, तुरुंगम म्हणजे घोडा, तुरग म्हणजे घोडा. ओके, लिहून ठेवतो मी, तुरुंग म्हणजे घोडा, तुरुंगम म्हणजे सुद्धा घोडाच असतो, तुरुंगम म्हणजे घोडाच असते, तुरग म्हणजे सुद्धा घोडाच असते. ठीक आहे, यमक जुळणारे शब्द आहेत. जर तुरग म्हणजे घोडा असेल, त्याला आणखीन एक थोडासा यम जुळणारा शब्द उरग आहे. उरग, उरग म्हणजे साप, कळाल क्रमानं. तुरंगम म्हणजे काय, तर घोडा. तुरंग म्हणजे काय, घोडा. तुरग म्हणजे काय, घोडा. तुरग म्हणजे घोडा, तर उरग म्हणजे साप किंवा सर्प. ओके, ध्यानात आले कसता लिहू आपण, तुरुंग म्हणजे कारागृह, तुरंग म्हणजे घोडा, तुरंग म्हणजे घोडा, तुरग म्हणजे घोडा, तुरग म्हणजे साप, साप, साप. तर आपण घोड्याच्या समानार्थ शब्द आता शिकूया. तर बघा, तुमच्यासमोर एक टुंटून उभा आहे घोडा, येईल छान दिसतंय तुम्हाला दिसत असेल. तर बघा, या घोड्याचे समानार्थी शब्द, तर आता हे पहिले सोपे सोपे समानार्थ शब्द. हा घोडाला घोडा म्हणतात माहिती आहे, त्याला घोटक सुद्धा म्हणतात. हा घोटक, घोटक हे तुम्ही शब्द ऐकल्यानंतर सरी पण लक्षात ठेवा, घोटक सुद्धा असते. अश्व म्हणजे घोडा, अश्व, अश्व. ओके, हे वाजी लक्षात ठेवा, वाजी म्हणजे घोडा. ओके, घोडा, अश्व, वाजी. आता आणखी नाही, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अश्व थोडस असं लिहिलेलं दिसेल बघा, असं हे असं पण असते अश्व. म्हणजे हे नेमकं काय, तर श दोन पद्धतीने लिहिता येते बाळानं. तुमच्या मराठीमध्ये असं देठ तिथं श लिहिलं जाते, हे
आणि जर तुम्ही प्राचीन थोडंसं लेखन बघलं त्याच्यामध्ये श तुम्हाला असं पण मिळते, हे सुद्धा सुद्धा श आहे, श श्रीमध्ये वापरतात म्हणजे श्रीमध्ये ते सुद्धा श आहे. आणि तुम्ही आणखीन एक श काढता असं तर हे हिंदी भाषेमधलं श आहे. मराठी भाषेमध्ये देठयुक्त काढायचं असतं, प्राचीन भाषामध्ये तुम्हाला श असं दिसून येते अश्व वगैरे, आणि ते हिंदी भाषेमधलं श आहे. ठीक आहे, चला आपण बोलूया पुढं. अश्व म्हणजे घोडा, ओके, घोडा म्हणजे घोडा. आणि महत्वाचा शब्द आहे वाजी, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. वाजी म्हणजे काय असते? घोडा. पुढं वारू हे तुरंग. वारू म्हणजे घोडा बाळा. वारू म्हणजे काय? घोडा. वारू म्हणजे घोडा, तर वारुणी म्हणजे काय? जर वारू म्हणजे घोडा असेल तर वारुणी म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं गरजेचं असते. तर वारुणी म्हणजे मध्य असते, म्हणजे मदिरा असते, मदिरा. ओके, मदिरा मदिरा आपल्याला माहिती असते, आता सांगायची जास्त गरज नाही तुम्हाला. वारू म्हणजे घोडा, तर वारुणी म्हणजे मध्य असते, मध्य. एकाच थोडेसे असे शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायला सोपं जाते. आणि हय हय म्हणजे घोडा, हय हय म्हणजे काय? घोडा. तिथे तुरुंग तर आपण वर शिकले, तुरुंग म्हणजे घोडा, तुरुंग म्हणजे घोडा. ओके, चला पुढचे समानार्थ शब्द बघायचं. तुरत म्हणजे घोडा, आता सांगले तुरत म्हणजे घोडा, उरत म्हणजे साप, घोड्याला घोडा म्हणतात. तुरुंगम सुद्धा बघले आपण. नवीन शब्द आहे अरच म्हणजे घोडा. अरच म्हणजे काय? घोडा. तर दोन तीन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाजी हय वारू आणि अरच. बाजी वारू हय आणि कुठला रे? तर तुमचा अरच. अरच ठीक आहे, हे लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत, लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत. ठीक आहे, आता बघा उरत म्हणजे साप आहे, तर सापाचे समानार्थी शब्द तुम्हाला यायला पाहिजे. तुमच्या पेपरला खूप वेळेस विचारले जातात, तर सापाचे समानार्थ शब्द बघायचे बघा. मी साप वगैरे काही घेतला नाही, त्याला सोपे सोपे शब्द आहेत. पहिलं उरत म्हणजे साप आहे. उरत म्हणजे काय? साप. त्याला सर्प म्हणतात, माहिती आहे सर्प सर्प. नंतर व्याळ, वी अधिक आळ बरोबर व्याळ, वी अधिक आळ बरोबर व्याळ, व्याळ म्हणजे साप सर्प. ओके, त्याच्यानंतर भुजंग हे माहिती असते, भुजंग 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 म्हणजे साप असतो, साप. आधी म्हणजे साप, आता आही शब्द आपण ऐकलेला असते, आही नकुल. या ठिकाणी आही नकुल म्हणजे साप मुंगूस, नकुल म्हणजे मुंगूस असते, सापा मुंगसाचा डाव, सापो मुंगूस. ज्या समासामध्ये पण असेल बघा, आही नकुल कोणता समास आहे? तर द्वंद्व समास आहे, इतर द्वंद्व समासामध्ये येते ते. तर आही म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. आई म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. ठीक आहे, तक्षक म्हणजे साप. काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आहे, तक्षक म्हणजे साप. बघा उरग म्हणजे साप कसं आलं होतं हे? तर तुरंग म्हणजे, तुरुंग म्हणजे कारागृह, तुरंग म्हणजे घोडा, तुरंगम म्हणजे घोडा, तुरत म्हणजे घोडा, तुरत म्हणजे घोडा, तर उरत म्हणजे साप. तर उरत म्हणजे साप सर्प, व्याळ वि अधिक आळ बरोबर व्याळ, भुजंग आई, तक्षक विषधर कशी आहे बरं का? विषधर, विष धरणारा, विष ग्रहण करणारा, धरणारा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये विष असते त्याला साप म्हणतात, विषधर. फन्नाग आणि नाग, फन्नाग कृपा आहे, फन्नाग आणि नाग, नाग. आता नागला मात्र दोन समानार्थी शब्द आहेत. ओके, नागला दोन समानार्थी शब्द आहेत, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा नागला कोणते कोणते दोन समानार्थी शब्द आहेत, तर तुमच्या कळा लागेल. नाग म्हणजे हत्तीला सुद्धा नाग म्हणतात, सापाला सुद्धा नाग म्हणतात. तुमच्या एमपीएससीला एकदा प्रश्न विचारून झाला नागाचे समानार्थ शब्द कोणते, आणि जर तुम्ही सिरीज बघत असाल तर मी तुम्हाला सांगतोय की एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असू शकतात. त्याच्यामध्ये नागला तुम्हाला हत्ती सुद्धा म्हणता येते, आणि साप सुद्धा म्हणता येते, सर्प सुद्धा म्हणता येते, व्याळ सुद्धा म्हणता येते. ओके, तर हत्ती आणि साप. आता मग हत्तीचे समानार्थी शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हा तुमचा हत्ती सुंदरसा तुमच्या समोर आला, आपल्याला हत्ती जास्त आवडतो का? तिथे पिल्लू असेल, मोठा हत्ती असेल, गोंडस दिसतो थोडा. तर हत्ती आणि गज, हत्तीला गज म्हणतात. सोपे सोपे सुरुवातीला लक्षात ठेवायचे, जे पाठ नाही ते तुम्हाला पाठ करायचे, जे लक्षात येत नाही ते तुम्हाला पाठ करायचे, जे पाठ ते पाठ करण्याची आवश्यकता नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर वारण किंवा गजेंद्र. वारण गजेंद्र, आता गजेंद्र तर सोपं आहे, वारण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. तर आणखीन लक्षात ठेवा, वारण म्हणजे बाळानं हत्ती सांगितली, वारण म्हणजे हत्ती आहे. थोडस इंग्रजी तिकडे करून वानर केलं, वानर. तर ते कपी किंवा मरकट किंवा माकड होते, कपी होते, मरकट होते, मरकट होते, माकड होते. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. वानर आणि वारण वेगळं, वारण म्हणजे हत्ती आणि वानर म्हणजे कपी, मरकट, शाखा मृग, माकड. आपल्या पहिल्या दुसऱ्या सिरीज मध्ये आणखी बघू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कुंजर, कुंजर नग आणि दंती, कुंजर नाग आणि दंती. ओके, कुंजर कुंजर ध्यानात, कुंजर कुंजर महत्वाचा शब्द आहे, तुम्हाला विचारतात. मी कुंजर थोडस पलीकड स्वरात लक्षात ठेवायला, कुंजर म्हणजे मी तुम्हाला काय सांगले, हत्ती सांगले बघा, कुंजर म्हणजे हत्ती सांगले, कुंजर म्हणजे हत्ती. तर बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न वाटला की कुंज म्हणजे काय, तर कुंज म्हणजे घर आहे, कुंज म्हणजे घर. तुम्हाला माहिती असेल बघा, आपल्या घरांना नाव असेल, उदाहरणामध्ये राज ठाकरे, राज आपले राज साहेब ठाकरे,
किंवा रावसाहेब ठाकरे ज्यांचे मनसेचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्रात नेते, त्यांच्या घराचं नाव काय आहे? कृष्णकुंज आहे. कुंज म्हणजे घर असते. ओके, कुंज म्हणजे घर असते. कंज किंवा पंकज, कंज म्हणा किंवा पंकज म्हणा काय पण म्हणा, कंज म्हणा किंवा पंकज म्हणजे कमळ आहे. कमळ कमळ. कुंज म्हणजे हत्ती, कुंज म्हणजे घर, कंज किंवा पंकज म्हणजे काय असते? कमळ कमळ कमळ. ठीक आहे, कुंज दंती तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पुढे द्वीप, द्वीप म्हणजे हत्ती, मतंग म्हणजे हत्ती आणि करी म्हणजे हत्ती. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, तुम्ही पाठ करू शकता. द्वीप मतंग आणि करी, द्वीप मतंग आणि करी. ओके, ध्यानात राहते तुमच्या असं गृहित म्हणालो. कसं आपण शिकत आले तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं, होऊन घ्यायचा विरोधवाई करा, जीवाची गुलागाल होणे, बिनपाण्याचे घर, तुरुंग म्हणजे कारागृह, तुरुंग म्हणजे घोडा, तुरुंग म्हणजे गडा, तुरक म्हणजे घोडा, उरक म्हणजे सात पुन्हा सर्प. तर घोडा, अश्व, बाजी, वारू है, तुरंग, तुरक, घोडा, तुरंग आणि अश्व. ठीक आहे, हत्तीचे कोणते सांगेल मी तुम्हाला? तर महत्वाचे आहे तुमचे वारण तुम्हाला ध्यानात ठेवा लागते. कुंज लक्षात ठेवा, दंती, द्वीप मतंग करी म्हणजे हत्ती, द्वीप मतंग आणि करी करी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आता जे तुम्हाला सांगले मी, कुंज म्हणजे घर, कृष्णकुंज लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, आता घराचे आपण पुढच्या मुलीमध्ये बघणार आहोत. कुंजर म्हणजे हत्ती आणि पंकज किंवा कंज म्हणजे कमळ. पंकज किंवा कंज म्हणजे काय असते? कमळ असते. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला काही शब्द अर्थ मी या व्हिडिओमध्ये घेतलोय, लागेल तुमचा दुसरा व्हिडिओ भाग प्रमाण पाच पडणार आहे, ते बघून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपला आता घराचे समानार्थी शब्द शिकायचे आहेत. मी पहिले सांगले एक 20 तुमचे लेक्चर्स होतील, त्याच्यामध्ये मी शब्दार्थ, वाक्यप्रचार आणि शुद्ध अशुद्ध शब्द आपल्याला घेणार आहे. तर त्या सगळ्याला सगळे शब्दार्थ तुमच्या संग्रही असावेत. नोट्स साठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, सारथी मराठी व्याकरण बाय शिवा सर म्हणून आहे, ते जॉईन करा, तिथे तुम्हाला या सगळ्या नोट्स सुद्धा उपलब्ध होतील. चलो, विश बेस्ट ऑफ लक आणि बाय बाय, थँक्यू.